नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, मी सायकॅट्रिस्ट आहे. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी यामध्ये आज मी ॲडिक्शन म्हणजे व्यसन याबद्दल थोडी माहिती देणार आहे. ॲडिक्शन ज्याला आपण व्यसनाधीनता किंवा व्यसन किंवा ज्याला आपण लत असं पण म्हणतो, सरळ साध्या भाषेत सांगायचं तर नशा करण्याची मानसिक किंवा शारीरिक गरज, आणि ती गरज इतक्या तीव्रतेची असते की त्याच्या पुढे काहीही आठवत नाही. आता ॲडिक्शन याचे दोन प्रकार आहेत. एकामध्ये फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मेंटल म्हणजे सायकोलॉजिकल किंवा मानसिक असे दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात, आणि एकामध्ये फक्त मेंटल म्हणजे मानसिक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात. तर फिजिकल प्रॉब्लेम्समध्ये काय काय येतं? एक आहे टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे एखादं व्यसन जर एखादी व्यक्ती करत असेल आणि त्या व्यक्तीला एक पर्टिक्युलर मात्रामध्ये किंवा क्वांटिटीमध्ये एखादं व्यसन केल्यावर एक इफेक्ट येत असेल, त्याला आपण म्हणतो डिझायर्ड इफेक्ट. तर तो इफेक्ट काही दिवसांनंतर किंवा महिन्यानंतर वर्षानंतर त्या क्वांटिटीमध्ये येत नाही, त्या इफेक्ट करता त्या माणसाला ती घेण्याची नशा करण्याची क्वांटिटी वाढवावी लागते. जसं की एखादी व्यक्ती जर दारू एक क्वार्टर घेत असेल पण काही दिवसांनी ती क्वार्टरची हाफ बॉटल होते, हाफ बॉटलची फुल बॉटल होते, कारण तो इफेक्टच येत नाही. एखाद्या व्यक्तीला झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय असेल तर एक गोळीनी झोप येते पण काही काळांतराने ती एका गोळीनी झोप येत नाही, दोन तीन किंवा काही लोक मी असे पाहिले आहेत की पाच पाच सात सात गोळ्या घेतात तेव्हा कुठे त्यांना झोप येते. तसंच कोकेन, कोकेनची जर एवढी क्वांटिटी लागत असेल तर काही कालांतराने एवढी 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 वाढत जाते, याला म्हणतात टॉलरन्स. दुसरं म्हणजे विड्रॉल. विड्रॉल म्हणजे एखादी नशा जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्याला काही शारीरिक लक्षणं दिसतात जर ती नशा केली नाही किंवा मिळाली नाही. त्याच्यामध्ये काय काय होतं तर जर एखादी व्यक्ती कोकेन घेत असेल तर तिला जर ती कोकेन मिळाली नाही तर त्याला विड्रॉल सिम्प्टम्स यायला लागतात, म्हणजे की नाकातून पाणी येणं, डोळ्यातून पाणी येणं किंवा लूज मोशन सुरू होणं, अफू घेणारे लोक त्यांना जर मिळालं नाही तर त्यांना सिव्हिअर मसल क्रॅम्प्स, पोटात सिव्हिअर क्रॅम्प्स येतात. तसंच जर झोपेच्या गोळ्या घेतल्या नाही गेल्या तर चिडचिड होणं किंवा झोप न येणं किंवा रेस्टलेसनेस हे दिसतं. तंबाखू घेण्याची सवय ज्याला असते तर त्यांनी तंबाखू जर घेतला नाही तर त्याला हेडेक होतं, कॉन्स्टिपेशन होतं, रेस्टलेसनेस होतो, चिडचिड होतं, याला विड्रॉल सिम्प्टम्स असं म्हणतात. तर हे झाले फिजिकल प्रॉब्लेम्स. दुसरं म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, म्हणजे मनापासून त्रास होतो, मनातून त्रास होतो, ना की फिजिकल प्रॉब्लेम्स दिसतात. आता याच्यामध्ये चार गोष्टी आहेत. एक म्हणजे क्रेविंग, एखाद्याला एखादी नशा करण्याची तीव्र इच्छा ज्याला इंटेन्स क्रेविंग असं म्हणतात, इंटेन्स डिझायर असं म्हणतात, म्हणजे ती इच्छा इतकी जबरदस्त होते की त्याच्या पुढे काहीही आठवत नाही. दुसरं म्हणजे की द ॲडिक्शन टेक्स प्रायोरिटी ओव्हर अदर सिच्युएशन्स, म्हणजे नशा करायची इतकी सवय होऊन जाते किंवा त्याला इतकं महत्त्व मिळतं की दुसऱ्या कोणत्याही गोष्टी आठवत नाही. त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला न घरदार आठवतं, न आईवडील आठवतात, फॅमिली आठवत नाही, पैसा अडका काहीही आठवत नाही, त्याला फक्त नशा हवी असते. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग मेडिकल प्रॉब्लेम्स द पर्सन डझंट लीव हॅव्हिंग द सबस्टन्स, म्हणजे शारीरिक आजार किंवा शारीरिक व्याधी जरी सुरू झाली, लक्षणं जरी दिसायला लागली, तरी ती व्यक्ती नशा करणं सोडत नाही. बरेचदा आपण पाहतो की दारू पिणारी लोक त्यांना लिव्हरचे त्रास सुरू होतात किंवा पोटात पाणी होतं किंवा हार्ट प्रॉब्लेम्स किंवा बरेच काही, जसं बीपीचा त्रास सुरू होतो, तर डॉक्टर्स त्यांना सांगतात की तुम्ही दारू पूर्णपणे बंद करा, पण तरीही ती लोकं बंद करू शकत नाहीत.
चौथं म्हणजे की एका क्षणाला ती गोष्ट बंद करायची, नशा बंद करायची इच्छा होते, पण ती परत त्याच मूळ पदावर येऊन थांबते. कितीही इच्छा असली तरी ती लोक ती नशा बंद करू शकत नाहीत. याला म्हणतात सायकोलॉजिकल, म्हणजे मनातून होणारे प्रॉब्लेम्स ज्यामुळे नशा बंद करू शकत नाही. आता याचं कारण काय ॲडिक्शनचं? मला बरेच माझे पेशंट्सचे रिलेटिव्ज विचारतात की ॲडिक्शन का करतात, कुठून सुरुवात होते. तर त्याची काही रिझन्स आहेत, जसं कोमॉर्बिडिटी, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मेंटल प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे सायकोलॉजिकल म्हणा किंवा मेंटल, म्हणजे मानसिक आजार असेल, तर कोमॉर्बिडिटी विथ मेंटल इलनेस, म्हणजे मानसिक आजारांबरोबर व्यसनाची सुरुवात होते, त्यामध्ये व्यसनाची सुरुवात होते किंवा मानसिक आजार सुरू होण्याच्या वेळेस व्यसनाची सुरुवात होते. दुसरं म्हणजे जेनेटिक्स, हेरिडिटी, ज्याला म्हणतो फॅमिलीमध्ये येणं. बऱ्याच लोकांमध्ये असं पाहिलं आहे की त्यांच्याकडून आम्ही जेव्हा हिस्ट्री टेकिंग घेतो की ते सांगतात की माझ्या वडिलांना सवय होती किंवा काकांना, मामांना, भावाला, घरामध्ये म्हणजे अनुवंशिकता आहे ॲडिक्शनची, हे आपल्याला दिसतं. तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर एन्व्हायरमेंटलमध्ये काय काय येतं? स्ट्रेस असेल, काही कारणास्तव फॅमिलीमध्ये स्ट्रेस किंवा घरामध्ये मारपीट, भांडणं कंटिन्यू सुरू असतील, काही पैशाचे अडक्याचे प्रॉब्लेम्स असतील किंवा फॅमिलीमध्ये इंटरनल काही प्रॉब्लेम्स असतील, तर किंवा मित्र मैत्रिणींची संगत, यामध्ये ॲडिक्शन सुरू होतं. तर हे काही रिझन्स आहेत ॲडिक्शन सुरू करण्याचे. आणि एकदा ती व्यसन करायची सवय लागली तर त्यामध्ये जे प्लेजर मिळतं, म्हणजे जो आनंद मिळतो, तो माणसाला हवा हवासा वाटतो आणि तो आनंद मिळवण्याकरता तो माणूस परत परत ते व्यसन करतो. तर हे झालं कॉजेस. आता आहे की काय काय व्यसनं, किती प्रकारची व्यसनं आपल्याला आढळतात किंवा मिळतात. तर याच्यामध्ये चहा, कॉफी हे एक व्यसन आहे, तंबाखू, सिगरेट हे एक व्यसन आहे, दारू एक व्यसन आहे, याच्यामध्ये ओपिओइड्स, ओपिओइड्समध्ये येतं मॉर्फिन किंवा अफू हे व्यसन आहे, कॅनॅपिनॉइड्स म्हणजे गांजा, भांग, चरस, वीड, ग्रास हे पण व्यसन आहेत. इनहेलंट्स, इनहेलंट्स म्हणजे काही लोकांना काही असे सॉल्वंट्स असतात किंवा वॉर्निश रिमूवर्स असतात किंवा पेट्रोल असतं किंवा फेविकॉल, तर ह्या लोकांनी या याच्यामध्ये जर काही असे केमिकल्स असतात जे नाकातनं आतमध्ये गेले तर त्याची किक बसते, म्हणजे एक छान इफेक्ट येतो. तर ते काही मुलं किंवा काही व्यसन करणारे लोक ते रुमालावर किंवा कपड्यावर घेऊन सुंगतात आणि त्याच्यामुळे इफेक्ट येतो. अजून याच्यामध्ये एम्फेटामिन्स आहे, MDMA, एक्स्टसी आहे, LSD आहे, काही रेव पार्टी ड्रग्ज आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला नशा करणारे ड्रग्ज, व्यसन करण्यासाठी ड्रग्ज दिसतात. आता या पार्टमध्ये आपण थोडक्यात मी ड्रग्जबद्दलची माहिती सांगितली. दुसऱ्या पार्टमध्ये आपण म्हणजे ॲडिक्शन पार्ट टूमध्ये शरीरावर आणि सायकोलॉजीवर ॲडिक्शनचे काय काय परिणाम होतात आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे याच्याबद्दल माहिती देणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मानसिक आरोग्य सर्वांसाठी यामध्ये आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेंटल इलनेसबद्दल किंवा सायकॅट्रीबद्दल गैरसमजूत न होता माहिती लोकांपर्यंत पोचावी आणि त्यांना लाभ व्हावा. नमस्कार.